संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन करून त्यांच्या अटकेची मागणी केली. त्याचबरोबर सभागृहात देखील भिडेंवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर भिडे वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांना पोलीस संरक्षण का दिलं जातं असा सवाल जयंत पाटलांनी विधानसभेत विचारला. त्याला उत्तर देताना भिडेंना कुठलंही संरक्षण नाही असं फडणवीस म्हणाले. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, अतिशय चांगलं सांगितलं. अध्यक्ष महोदय, भिडे गुरुजींना ते गुरुजी ते म्हणतात त्यांच्या व्याख्येने मनोहर कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी, मनोहर भिडे हे महात्मा गांधींचा अवमान करतात. त्यांना पुढे गाडी मागे गाडी सरकारचं प्रोटेक्शन आहे. सरकारच्या प्रोटे आहे प्रोटेक्शन, आपण चौकशी करा. आमच्या माहितीप्रमाणे जर प्रोटेक्शन असेल तर ते आपण काढणार का? कारण अशी कोणत्याही वाक्य उच्चारायची, महापुरुषांचा अवमान करायचा आणि स्वतः प्रोटेक्शन मध्ये राहायचं हे योग्य नाही. यासाठी आपण त्यांच्या जयंतरावांची माहिती चुकीची आहे. पुढे गाडी मागे गाडी असं कुठलंही प्रोटेक्शन त्यांना नाही. फडणवीसांनी ही माहिती दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी भिडेंच्या ताफ्याचा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांना लक्ष्य केलंय. आव्हाड त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, सरकार म्हणतं मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडिओ बघा, ते पुरावे आहेत. गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये मनोहर भिडे अकोला आणि अमरावती इथे फिरत होते. त्याचे सरकार किती खोटं बोलणार. दरम्यान संभाजी भिडेंवर विविध पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.